दानवे काय म्हणायला याला शब्द अपूर्ण पडतात आणि दानवे तुला अजून काहीच माहित नाहीये त्या ढुंगाखाली म्हणजे पुढ्या पुढ्याखाली आज साळे देस आणि तुमच्याकडे आल्याच्या नंतर त्यांना सांगा आता पीठ माय निजवा हे सांगणं काळाची गरज आहे लोकशाहीमध्ये हे बोलणं गरजेचं आहे चंद्रकांत दानवे या मतदारसंघामध्ये चारी मुंड्या चित या रावसाहेब दानवेच्या बायकुलाडी यांना करू शकतोय आज मात्र शिमरू आणि माजी खासदार झोपत नाही मित्र हो फिर देखो इनकी दोनों की कैसी करता है इसका दोनों का बिस्कुल्ला मेरे हाथ से और आमने सक्रियाला आणि माझे खासदार माझं जाहीर रहमाने त्याने माझ्यावर कारवाई आणि माझ्यावर सगळे आरोप करावा मला माहित आहे तुम्ही खूप दमदार आणि जोश मध्ये होता आणि सकाळी साडेबारा वाजून आपण निर्मितीला सुरुवात केली आज मात्र शिमरू आणि माझी खासदार झोपत नाही मित्र हो मित्रांनो खूप भाषण करायचं तुम्हाला माहिती आहे माझी कामाची पद्धत 24 कॅरेट कायला म्हणते अरे त्या पद्धतीने या मतदारसंघामध्ये काम केलेलं आहे गेला हाय की नाही सगळे जण वर हात करून दाखवा हे करून त्याचा दागिनदार दादा आणि भाई असेल चंद्रकांत पुंडलिकराव दानवे नाहीये आणि असेल तर या सक्रियाला आणि माझे खासदार माझं जाहीर आव्हाने त्याने माझ्यावर कारवाई आणि माझ्यावर सगळे आरोप करावा अरे हे एक आरोप आपडेटे करू शकत नाहीये पण हा जखवा अजून याच्या जखव्याची मस्ती झिरलेली नाहीये हे सुद्धा त्या निमित्तानं आपल्याला सांगतोय आणि झिरवायची असेल तर या देशाचे महामानव या विश्वाचे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला घट्टा दिलेली आहे या घट्टेला येणाऱ्या 20 तारखेला डोळ्यासमोर ठेवा आणि माणूस असलेले तुतारी माणूस वाजवणारा तुतारी यावरच बटन आपल्याला दाबायचं आहे आणि फिर देखो इनकी दोनों की कैसी करता है इसका दोनों का बिस्मिल्ला मेरे हाथ से और आपने होने वाला है खबराचं काही कारण नाहीये मी तुम्हाला सांगतो दंड थोपडलेले रस्त्यातही थोपडलेला हाताही थोपडतोय मी पळून जाणाऱ्या बापाचा आणि पळून जाणाऱ्या आईचं दूध पिलेलं नाहीये त्यामुळे भैयासाहेब या मतदारसंघामध्ये मला कोणी काही करू शकत नाहीये काय करायचं माझ्याजवळ सगळे त्यांच्या कुठ जन्मकुंडले एक एक पान काढलं तर हे पळून जातील त्यामुळे हे सांगायचं काही काम नाहीये पण तुमचा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून ठेवा आणि आम्हाला विचारात चला की या मतदारसंघातला हा कसा आहे पण कान भरल्याच्या नंतर त्याचा त्रास तुमच्या माझ्या जनतेला आता प्रचंड झालेला आहे याला आपल्याला कुठेतरी मोठ माती द्यायची आहे माझे खासदार हा आपल्याला त्रास देण्याचं काम करतोय खूप त्रास देतोय गवळी साहेब परवाच्या दिवशी आमची महाविकास आघाडीची मीटिंग बोलवली आणि त्यामध्ये आम्ही फक्त फोन केले 2000 लोक आले रोहित दादा 2000 लोक कार्यालयात आले जाफराबादला 2500 लोक तिथे आले अरे बोलवण्याच्या नंतर कोणी येत नाहीये तुम्ही हा ऐकता अरे आम्ही व्यासपीठावर बसलेले सुद्धा पाहतो काय दम लागतो आणि काय दम येतोय लोक जमा करायला जनता जमा करायला ही जनता दादा भाडोत्रू नाहीये हे अत्यंत कष्टाने आणि सकाळपासून आणि काल रात्रीपासून गावाच्या आणि शेवटच्या माणसापर्यंत जाऊन आपल्याला उद्या महाविकास आघाडीचा उमेदवार आणि आपल्यातलं 24 घंटे 372 दिवस आपल्यामध्ये काम करणारा चंद्रकांत दानवेसाठी जायचंय आणि म्हणून महाविकास आघाडीचे नेते इथे एकत्र आलेले मी कमी बोलतोय आणि ज्यादा काम करून दाखवतोय हे तुम्हालाही माहित आहे अंगावर जात नाहीये पडलो तर रडलो नाही निवडून आलो तर मस्तीत सुद्धा कधी आलो नाही 12.5 वर्ष तुमच्या समोर मी राज्य केलं काम केलं अरे या चक्राला माझं आव्हान आहे खासदार साहेब की मला मी आव्हान करतोय आणि हे आज करत नाहीये जेव्हा एक कैलासवासी अंकुशराव टुपे साहेबांना खरोखर निवड केली भैयासाहेब माझी त्यामध्ये चंद्रकांत दानवे या मतदारसंघामध्ये चारी मुंड्या चित या रावसाहेब दानवेच्या बायकुलाडी यांना करू शकतोय ते केलं तेव्हा मला तिकीट दिलं भैयासाहेब आणि आज तुम्हाला सांगतो याचा बिस्मिल्ला हा तुमच्या आमच्या आशीर्वादानं झालेला आहे याच्यात दुमत नाही हा रावसाहेब दानवे पोराला तर काही येतं का बाबा सांगा एकदा वर हात करून काही जमतं का त्याला
चालता येत नाही, बोलता येत नाही, लोकशी निदादा जय भीम सलाम, त्यानंतर राम राम नमस्कार काही करत नाही। आयत्या पिठावर बापाच्या रेघा मारण्याचं काम केलं का नाही तुम्ही इमानदारीने सांगा, माझं खोटं असेल तर वापस घेतोय। आणि या पद्धतीने काम ते करतोय, बाहेरच्या लोकांना कळत नसतं, मुंबईत बसणारे, संभाजीनगरमध्ये बसणारे, जालन्यामध्ये बसणारे, इतर राज्यामध्ये कारखान्या कोपऱ्यात बसलेले, तिथं जायचं इकडं हरामाचं। आताच आमच्या नवनाथराव सांगितलं की एका विडीचे 50,000 रुपये जमा करतात। अरे खासदार आणि आमदार डॉक्टर साहेब काय जोडी आता आमची, खासदार तर निवडून पाठवले, अरे चंद्रकांत दानवे पाठवल्याच्या नंतर राज्याचे कुठलाही मंत्री आणि राज्यातला कुठलाही सचिव, राज्याचे कुठलेही अधिकारी नीट करण्याचं काम तुमच्या आणि आमच्या या जोडीच्या माध्यमातून केला जाईल, हा सुद्धा शब्द त्या निमित्ताने मी आपल्याला देतो। आणि म्हणून डरो मत, घाबरायचं, राज्याचे नेते म्हणजे काही असतेत कलाकार दादा, त्यामध्ये काही सांगता येत नाही। असले तरी आता 10-12 वर्षाचा अभ्यास मला झालेला आहे डॉक्टर साहेब, डॉक्टर नसीम साहेब 10 साल का अभ्यास मेरे को है, त्यामुळे राज्याचा एक चुकला त्याला सुद्धा वट्टी नाण्याचं काम करतो। आज लाडल्या बहिणीच्या निमित्ताने त्रास होतोय, कामगाराच्या पेट्या आणि कुठं कुठं काय काय सांगतात या तुम्हाला देतोय। अरे तुम्ही 40-45 वर्ष काही केलं नाही, चांगदेवासारखे कोरे ना कोरेच, चांगदेव कशाला म्हणतात, त्याला काहीच येत नव्हतं, विद्या प्राप्त नव्हती, राक्षसी विद्या त्याला प्राप्त होती। त्याने चांगदेवाच्या नंतर आपले मुक्ताई भिंतीवर बसले आणि भिंतीला चालायला लावलं, पण चांगदेव सिंह वाग्यावर आला, त्याला वाटलं हे तर माझ्यापेक्षा पुढचे भिंत चालायला लावली। तसे हे बाप बेटे चांगदेवासारखे कोरे ना कोरेच राहिलेले मित्र यांना काही आलेलं नाहीये। हा दानवे काय म्हणायला याला शब्द पूर्ण पडतात, 40-45 वर्ष तुमचे आमचे बर्बाद करायचं काम या दाना एक माझे खासदारानं केलेले। मित्र गप्पा मारायच्या आणि कमिशन खायचं। अरे रावसाहेब पाटील दानवे साहेब पोट भरल्याच्या नंतर दुसऱ्याकडे पाहिलं पाहिजेत, दिलं पाहिजेत, अंधाळा पांगळा गरिबाला केलं पाहिजेत दान, काही करत नाहीये, सगळंच रोखलंय। तुमच्या आशीर्वादाने शब्द देतो तुम्हाला, आज आमचे कैलासवासी पुंडली खरी दानवे नाहीये। मित्र तुम्हाला सांगतो, आमचे वडील सुद्धा 24 कॅरेट होते, अनेक 5 पंचवार्षिक लोकसभा लढले, ते म्हणले रावसाहेब पडेल तर आम्ही 5 वर्ष जास्त जीवन जगेल, आज ते नाहीये। मी सकाळी गेल्याच्या नंतर माझ्या वडिलाला हार टाकला आणि सांगितलं तुमचं स्वप्न मी पूर्ण करतो, हे मी माझ्या वडिलाला सांगून आलेलो आहे। मित्राओ अरे राग येतोय, नवनाथरावला त्रास दिला, अरे काय त्रास आम्हाला दिला, त्यांनी काहीच माहित नाही ना त्यांना, तेवढा त्रास सहन करण्याचं काम आम्ही केलंय। हे जर तुम्हाला सांगितलं असता तुम्ही असते इनकाच कुछ सच्चा नाही तो काय कुछ आणि का उदर। या पद्धतीनं नालायक माणसाला त्रास देण्याचं काम केलेलं आहे। हा बदला माझ्या सर्व मित्रांनो तुम्हाला हातात घ्यायचा आहे आणि याच्या येणाऱ्या 20 तारखेला धडा शिकवायचा आहे। हा धडा जर तुम्ही शिकवला, 10 वर्ष तुम्ही उन्हात आहात, 10 वर्ष तुम्ही अत्यंत कष्ट करणारे, तुम्ही सहन करून घेणारे, आणि 23 तारखेला मतदान केल्याच्या नंतर 23 तारखेला चंद्रकांत पुंडलिकराव दानवेचं काम, माझ्या घरात कॉन्ट्रॅक्टर नाहीये, माझ्या घरात कमिशन खाणारा नाहीये, माझ्या घरात कुठंतरी भांडणं लावून देणारा नाहीये, माझ्या घरात जातीपातीचं राजकारण करत नाहीये, स्वच्छ निर्मळ 24 कॅरेट सरकार राजकारण करायचं। आणि भारतीय जनता पार्टीचा जरी चांगला कार्यकर्ता असेल आणि तो म्हणत असेल साहेब चुकलं, तर त्यालाही आम्ही मदत करण्याचं काम केलेलं आहे। आणि दानवे तुला अजून काहीच माहित नाहीये, त्या ढुंगाखाली म्हणजे बुडाखाली आज जाळे तेच लोक मला फोन करतात, सांगतात त्या आम्ही तो इसका जेवण्याचं काम सुरू होय, हे 100% आहे। आणि म्हणून माझ्या पाठीमागच्या सर्व मित्रांना हा आवाज जातो तिथल्या सर्व तरुणांना, ज्येष्ठांना, माता भगिनींना, मी हात जोडून विनंती करतोय, मी खोटं बोलणारा कार्यकर्ता मुळीच नाहीये, मत नाही मिळालं तरी मी तुम्हाला बनवा बनवी चकवा चकवी करणारा कार्यकर्ता नाहीये। त्यामुळे तुम्हाला विनंती करतोय, ही निवडणूक हातात घ्या। मी काय केलं तर 12-12 वर्षात तुम्हाला सर्वांना माहित आहे, माझी प्रॉपर्टी मी आज जाहीर केलेली आहे,
तिधर विकली तर भैयासाहेब इलेक्शन भी होत नाहीये, माझं हे इलेक्शन होत नाहीये। मला काल भैया दादा एक आमचे नगरसेवक हे गटनेते आता है आता भैयासाहेब आणि डॉक्टर काळे साहेब त्यामुळे काही टेम पडणार नाही। तर महत्वाचं दादा मला एकाने 50,000 रुपये दिले ते म्हणले दान कर, मी तुम्हाला दान कर देणार आहे। मी म्हटलं दान देणार आहे तर मला थोडस वाटलं पुन्हा हा दानवे काहीतरी राजकारण करील आणि इमान आहे इतबार आहे आई वडिलाची शपथ घेऊन सांगतो मित्र नसीम गटनेता त्याच्या मनानं 50,000 रुपये काढले आणि मला सांगितलं तुम्हाला निवडणुकीला निधी आणि दादा मला कालपासून निधी देण्याचं काम सुरू झालंय। राज्यात कुठं होत नाहीये। पहिला प्रयोग ज्यांचं काम आम्ही केलं फुलासारखे सांभाळले आणि अध्यापकर जातीला मदत केली ते सर्वांनी मदत देण्याचं काम सुरू झालेलं आहे। आज सकाळी सुद्धा काहीचे फोन आले आज आम्ही तुम्हाला चेकद्वारे काही देणार आहोत असे फोन आले म्हणले नको काही नसलं तरी आता दादा आहे भैयासाहेब आहे डॉक्टर कल्याणराव काळे तरुण तरबदार आहे माझ्या पाठीचे त्यामुळे मला आता काही लागत नाही आहे। तुमच्याकडून फक्त एकच लागत आजपासून रिकाम टेकडी कुत्सर वाटा पवित्र मंदिर मस्जिद चर्च त्यानंतर हॉटेल असेल मोठा मॉल असेल चहाची टपरी असेल किराणा दुकान असेल तिथं बसा आणि चर्चा करा। चंद्रकांत दानवे आणि महाविकास आघाडीचं चिन्ह तुतारी भोत आगे चढ रही है आगे चढ रही है आगे चढ रही है असं सांगा। एवढंच या निमित्ताने मी आपल्याला सांगतो मित्रांनो खूप काही बोलायचंय अजून भैयासाहेब तुमच्या कानात सांगायला येणारे जर ते येत असेल आमच्याकडे तर लवकर पाठवून द्या नक्कीच रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे आणि तुमच्याकडे आल्याच्या नंतर त्यांना सांगा आता नीट माय निजवा हे सांगणं काळाची गरज आहे। लोकशाहीमध्ये हे बोलणं गरजेचं आहे आणि आपला नेता हा बोलला पाहिजे तरच तो पक्ष पुढे जात असतो नसता त्या पक्षाची उन्नती होत नाहीये हे सुद्धा भैयासाहेबने आपल्याला हात जोडून विनंती करतोय। त्रास होतोय त्रास होण्याचं काम तुम्हाला सर्वांना झालेलं आहे मित्रांनो आणि मी शब्द देतो पुन्हा शपथ घेऊन सांगतोय 20 तारखेला तुतारीचं बटन दाबा घराघरात जसं तुम्ही तुमची निवडणूक ग्रामपंचायतची लढता आणि घराघरात चिन्ह पोहोचवता ते चिन्ह तुतारीचं घराघरात पाठवा। बहुतेक माझं एक नंबर दोन नंबरला तर येणार नाही तुम्ही एवढा मोठा संख्येनं आज आहे एक नंबरलाच येणार आहे हे सुद्धा त्या निमित्ताने आपल्याला सांगतो। राजकारणामध्ये काम करत असताना मला अनुभव आलेला आहे 10 वर्षात तर आता मरेल मुर्दा चालवायचा कसा चालवायचा हे 10 वर्षात चांगलं मी शिकलेलो आहे आणि मग तुमच्यासाठी सगळी ताकद पणाला लावेल तुम्हाला उन्हात बसू देणार नाही हा शब्द त्या निमित्ताने पुन्हा एकदा आपल्याला देते। खूप काही बोलण्यासारखं होतं आणि रावसाहेब दानवे सांगतो काम माझ्या लागल्या बहिणी 15,000-1,500 रुपये या तालुक्याचा विकास केला चंद्रकांत दानवेला म्हणा गोदाडी टाक हुंगडी टाक आणि बैस मंदिरावर अरे ज्या सभागृहामध्ये तो भाषण करतो ते सभागृह चंद्रकांत दानवे आणि महाविकास आघाडीला बांधलेलं आहे। अरे ज्या गावात तू जातो त्या गावातला रस्ता आजही आपला महाविकास आघाडीचा आणि चंद्रकांत दानवे आणि राष्ट्रवादीचा आहे हे दादाला सांगितलं पाहिजे। आता दादा आहे 75 मध्ये डॉक्टर साहेब 75 आणि 5 तुमचे 75 आणि डॉक्टर साहेबाचे 5% निसरबाई 80 मध्ये उठता येते का आणि म्हणून आता या दानवेला घाबरायची गरज नाही आहे। मला तर तुम्ही घाबरतच नाही आज पाहिले आंधळे हात तुटेल कानेत त्यांचे बोटं तुटेल माझ्या वर चकत म्हणलं ट्रॅक्टरमध्ये जसाल गडबड करत होते म्हणलं थांबा दादा मी हात वाकून त्यांच्या हातात हात घेत होतोय या पद्धतीचं हे 80 वर्षामध्ये आता रावसाहेब पाटील दानवे हे नावाला आता काही फुली पडलेली आहे हे सुद्धा तुम्हाला सांगतो आणि आमच्या वडिलाचं जे अपूर्ण स्वप्न होतं चंद्रकांत तुला एकदा पुन्हा तुतारी चिन्ह नव्हतं तेव्हा घड्याळ होतं घड्याळीचा अलाराम वाजेल आणि तेव्हा मी माझा जीव सोडेल माझी तुम्हाला सर्वांना शपथ हात जोडून विनंती आहे। येणाऱ्या 20 तारखेला कुंडलिक हरी दानवे कसे होते हे कोणत्याच गावात सांगायची गरज नाही मराठवाड्यात सांगायची गरज नाही राज्यामध्ये सांगायची गरज नाही आणि बीबीसी लंडनला सुद्धा ज्या बातम्या सकाळी चालतात त्यांना सुद्धा त्यांचा चांगला अभ्यास आहे। त्यांचं स्वप्न माझ्या सर्व तमाम जाती धर्मातील तरुणांनी ज्येष्ठांनी नागरिकांनी माझ्या कामगारांनी शेतकऱ्यांनी हातात घ्यावा
आणि तुतारी 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 निवडून आणावा ही विनंती या माध्यमातून मी आपल्या सर्वांना करतो।